यवतमाळ जिल्ह्यात 99 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाली. यात 30 ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्यात, तर काँग्रेस दुसऱ्याने पक्ष ठरला. शिंदे गटाला फारशी बाजी मारता आली नाही. भाजपा आणि काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले. भाजपा 30, काँग्रेस 21, राष्ट्रवादी 15, शिंदे गट 12, ठाकरे गट 10, मनसे 1 आणि इतर 10. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मंत्री संजय राठोड यांनी तर आपल्या मतदारसंघात चांगलीच ताकद लावली, मात्र मतदारांचा कल त्यांच्या बाजूने फारसा दिसून आला नाही. एकंदरीतच शिंदे गटाला 12 ग्रामपंचायतवर समाधान मानावे लागले. ही बाब शिंदे गटाला धक्का देणारी ठरली. काँग्रेसला मात्र समिश्र यश मिळाले. विशेष म्हणजे राळेगाव तालुक्यात काँग्रेसने या निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी भाजपाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांना धक्का दिला. पुसद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाईक घराण्याने आपली प्रतिष्ठा कायम राखली असून या तालुक्यात 10 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व निर्माण केले. या तालुक्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात कुठेही दिसून आली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपने बाजी मारली, त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह दिसून येत आहे.